कथा म्हणजे गोष्ट आपल्या सर्वांना गोष्ट ऐकायला आवडते का बरं आवडते मजा येते गोष्टीतील प्रसंग आपल्यासमोर घडतोच आहे असं वाटतं आपल्याला त्यातून नवीन काहीतरी कळतं आपण नवीन शिकतो आपल्याला गोष्ट ऐकायला आवडते आपल्याला गोष्ट वाचायला आवडते कितीतरी गोष्टींचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील आज आपण एक गोष्ट तयार करायचा प्रयत्न करूया हम्म आता तुमच्यासमोर काही शब्द दिसत आहेत पहा बरं नीट दिसले हम्म आता आपण हे शब्द वाचूया शेतकरी शिक्षक मुलगा माती उपयोग किती आहेत शब्द एक दोन तीन चार पाच तर एकूण पाच शब्द आहेत शेतकरी शिक्षक मुलगा माती उपयोग हे सगळे शब्द तुम्हाला माहीत आहेत या सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे या सगळ्या शब्दांचा उपयोग करून आपण एक गोष्ट तयार करूया चालेल सगळे तयार हे शब्द वाचल्यावर तुमच्या मनात काय आलं सांगा बरं या शब्दाचा उपयोग करून आपण काही वाक्ये तयार करायचा प्रयत्न करूया शेतकरी शेतात काम करतात शिक्षक शाळेत काम करतात मुलगा शाळेत जातो शेतातील माती सुपीक आहे चांगले पीक येण्यासाठी मातीचा उपयोग होतो प्रत्येक शब्दाचा उपयोग करून आपण ही स्वतंत्र वाक्ये तयार केली पण ही गोष्ट झाली का नाही गोष्टीसाठी एवढेच पुरेसे नाही आपण गोष्ट तयार करण्याची पद्धत समजून घेऊया वाक्यांचा एकमेकांशी संबंध हवा विषय ठरवायला हवा गोष्टीत संवाद हवा गोष्टीतून काहीतरी नवीन समजायला हवे गोष्टीत पुढे काय होणार असे वाटायला हवे चला तर मग याच शब्दांचा उपयोग करून आपण गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करूया एक शेतकरी होता त्याला एक मुलगा होता त्याचे नाव होते चंपक चंपक हुशार होता पण अभ्यास करायचा नाही चंपकला वाटे कशाला अभ्यास करायचा आपण तर शेतातच काम करणार गाई म्हशी सांभाळणार अभ्यास करून काय उपयोग शिक्षकांनी चंपकसाठी एक युक्ती करायचं ठरवले एक दिवस शाळेतील शिक्षकांनी चंपकला सांगितले उद्या शाळेत येताना तुझ्या शेतातून कोणतीही निरुपयोगी म्हणजेच उपयोग नसलेली वस्तू आण चंपक शेतात गेला त्याने शेतातील थोडी माती घेतली अरेच्च्या माती तर उपयोगी आहे मातीमुळे तर शेती पिकते चंपक मनाशीच म्हणाला तो पुढे गेला वाटेत त्याने एक शेतात पडलेली वाळलेली काठी उचलली या काठीचा काही उपयोग नाही ही काठी शाळेत नेऊन शिक्षकांना द्यावी चंपकने विचार केला इतक्यात त्याला आठवलं आपली आई तर चूल पेटवण्यासाठी अशा वाळलेल्या काठ्या वापरते म्हणजे या वाळलेल्या काठ्याही उपयोगी आहेत पुढे गेल्यावर चंपकला पाला पाचोळा दिसला तो उचलणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की पाऊस पडल्यावर हा पाला पाचोळा कुजेल मग त्याचे खत तयार होईल हे खत शेताला उपयोगी होईल म्हणजे पाला सुद्धा उपयोगी आहे चंपक मनाशी म्हणाला त्याच्या लक्षात आलं निरुपयोगी असं काहीच नाही दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर चंपक शिक्षकांना भेटला तो म्हणाला शेतातील सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या कामासाठी उपयोगी आहेतच उपयोग नसलेली कोणतीच गोष्ट मला सापडली नाही अरे अभ्यासाचेही असेच आहे अभ्यासाने आपल्याला नवीन माहिती मिळते अभ्यासामुळे वेगवेगळा विचार करता येतो चंपकची मान लाजेने खाली झाली चंपकला आपली चूक कळली त्याला अभ्यासाचे महत्त्व समजले चंपकने मनापासून अभ्यास करायला सुरुवात केली झाली गोष्ट तयार दिलेल्या शब्दांचा उपयोग करून आपण गोष्ट तयार करू शकलो तुम्हीही स्वतंत्रपणे गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करा गोष्ट सांगता आली की हळूहळू ती लिहायचा प्रयत्न करूया आपण काय शिकलो शब्दांचा अर्थ समजून घ्यायला शिकलो दिलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग करायला शिकलो वाक्यांचा परस्पर संबंध जोडायचा प्रयत्न करायला शिकलो गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करायला शिकलो स्वाध्याय खालील शब्दांचा उपयोग करून गोष्ट तयार करा शाळा मित्र किंवा मैत्रिणी मधली सुट्टी डबा खालील अपूर्ण गोष्ट पूर्ण करा पुढे काय झाले असेल कल्पना करा रविवारची सुट्टी होती संध्याकाळी सगळी मुले खेळायला बाहेर पडली दहा बारा मुले लगोरी खेळण्यासाठी एकत्र आली रमा आणि राहुलने आपापले गट तयार केले राहुलच्या गटाने लगोरी रचली रमाने चेंडू मारला लगोरी फोडली मोठा आवाज झाला लगोऱ्या विखुरल्या रमाच्या गटातील मुले पळू लागली राहुलने चेंडू पकडला आणि नजमाकडे फेकला चेंडू थेट मैदानाबाहेर झाडीत गेला आणि दिसेनासा झाला सगळी मुले मैदाना बाहेर धावली इतक्यात नजमा ओरडली ए साप तो बघ